ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं घरफोडीच्या प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक करीत सुमारे 8 लाख रुपयांचा एवज जप्त केला आहे. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घरफोडी प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. या आरोपीकडून सुमारे 8,35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. लातूर, कर्नाटक, बिदर, हुमणाबाद, पिंपरी चिंचवड आदी विविध पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर घरफोडीचे 19 गुन्हे दाखल आहेत. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचं मार्गदर्शन लाभलं.